तुम्ही काय आहात याचं सर्टिफिकेट देण्याचे अधिकार जन्मात कधी दुसऱ्या कोणाला देऊ नका. स्वतःचे परीक्षक स्वतः व्हा. ज्यावेळी अभ्यास हेच प्रेम बनेल त्यावेळी यश मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वात कोणते गुण आहेत हे लक्षात घेऊन करिअर निवड, आणि मग त्या निवडलेल्या करिअरमध्ये मात्र उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. की UPSC किंवा MPSC ला कुठलीही रँक मिळाली तरी तो टॉपर आहे. सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सध्या काही वेळा संवाद सुरू करताना मी हे संबोधन वापरतो, सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो. त्याचं एक कारण, शरीराचं जे आता वय झालं त्यामुळे विद्यार्थी तर माझे मित्रमैत्रीण असतातच, पण विद्यार्थ्यांचे आईवडील सुद्धा माझे मित्रमैत्रीण असतात. आणि समाजाशी आपलं नातं काय, तर याचं तर मुळे माझं कायमच उत्तर होतं की आपण सर्वांचे मित्र. हा जो मित्र भाव, आत्तासुद्धा गेला एक तास मी तिथे अतिशय आनंदामध्ये एन्जॉय करतोय. मला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आता अधिकाधिक जाणवतं की मी बोललंच पाहिजे अशी आता गरज उरलेली नाही, आणि मला त्याचा आनंद वाटतो. मला त्याचा आनंद वाटतो. हे चौघही अर्चना, दीनानाथ, आदित्य, अतुल जेव्हा बोलत होते मी इतक्या आनंदात होतो तिथे, की ज्या ज्या विचारांनी आपण काम करतो आहोत ते नुसते त्यांना समजलेत असं नाही, त्यांचे झालेत ते विचार. आणि अतुलही आता इतक्या सहजपणे तुम्हाला सांगतो की पद, पैसा, सत्ता, कीर्ती, अधिकार याचं आकर्षण असेल तर इकडे येऊ नका, लोकसेवा असेल तरच या. तर म्हणजे अतुल सहित सर्वांना चाणक्य मंडलही कळलं, आणि कळायला काही चाणक्य मंडल वेगळं आहे असं नाही आहे, त्यांच्या आतून येतं आहे ते सहजपणे, उत्स्फूर्तपणे त्यांच्या आतून येत आहे असं दिसतं. तेव्हा मला आनंद आहे की खरं म्हणजे आता काही मी बोलायची गरज उरलेली नाही, ही आनंदाची गोष्ट आहे. माझा राजीनामा देऊन जेव्हा आपण चाणक्य मंडल चालू केलं 1996 मध्ये, तेव्हा जी मुलं मुली चाणक्यात यायची त्यांच्यात आणि माझ्यामध्ये तुलनेने वयाचं अंतर कमी होतं ना, त्यामुळे मी सर्व मुलामुलींचा सहजपणे मित्र होतो. काळ पुढे सरकत गेला तसं नाही म्हणलं तरी वयातलं इत्यादी अंतर जरा वाढत जातं, मग तसा मी मुलामुलींचा बाप बनत गेलो. माझी इच्छा आणि प्रयत्न आपल्याला मुलामुलींची आई होता आलं पाहिजे असं आहे, पण मग ते आव्हान आणि ती जबाबदारी फार मोठी आहे. किती जमली नाही जमली मला माहिती नाही, ते आपापलं आयुष्य जगताना मुलं मुली सांगू शकतील. आणि मग त्या बाप होण्याच्याही पलीकडे काळ सरकत गेला. आता चाणक्य मंडलमध्ये पूर्वी ज्यांनी कोर्सेस केले त्यांची मुलं मुली पण यायला लागले चाणक्यमध्ये, तर म्हणजे मी आजोबा झालो. आता त्यामुळे मी की सर्व वयाचे सर्व मित्र मैत्रिणींनो, मी अर्थातच सर्वांना आता एकदा कॉमन म्हणून सगळ्यांना सुचवणारे, विनंती करणारे, आग्रह करणारे की आपल्या या चारही मित्रांचं भरभरून अभिनंदन करायला जरा एकदा छप्पर फाटेल असा टाळ्यांचा कडकडाट त्यांच्याकरता करा.
प्रत्येक यशाची कहाणी वेगळी असते. काही सूत्र येतात जनरलाइज करायला, पण तो आपापला असला तर संघर्ष किंवा प्रवास म्हणतो मी त्याला. तो ज्यांनी त्यांनी त्याच्या अंतप्रेरणेतून करायचा असतो, आणि मग तो काही जणांच्या बाबतीत औपचारिक फॉर्मल परीक्षा नावाच्या चौकटीमध्ये तो यशापर्यंत जातो. पण केवळ त्याला नाहीत यश म्हणत, स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे पण जीवन ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जर स्पर्धा परीक्षेत यश मिळालं तर त्याचा अर्थ आहे की आत्ता कुठे तू क्वालिफाय झालास, आत्ता कुठे, आता तुझ्या कामाला खरी सुरुवात आहे. तेव्हा स्पर्धा परीक्षेत यश मिळालं म्हणजे जणू आपल्या आभाळाला हात लागले असं अजिबात नाही. ही जी फॉर्मल UPSC MPSC नावाची स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये म्हणे नाही मिळालं यश तर काय जणू तेच आकाश आपल्यावर कोसळलं असं सुद्धा नाहीये, असं सुद्धा नाहीये. मी आत्ताच म्हणतोय असं नाही, त्या त्यावेळेचा संदर्भ धरून आले तर अनेक वेळा चाणक्य मंडल मध्ये जे माझे तास होतात त्याच्यात सुद्धा मी मुला मुलींना काही वेळा सांगतो. काही वेळा काही जणांच्या ज्या अशा भेटीगाठी झाल्या, संपर्क झाले आणि त्या त्या मुद्द्याला धरून जर आलं तर मी माझा अनेकातला एक लाडका शेर विषयाला धरून असतो तेव्हा मी तो सांगतो प्रत्येकाला. त्याची पहिली ओळ आहे, सितारों से आगे जहां और भी है, जहां म्हणजे विश्व. आणि आपली नजर ज्या सूर्य चंद्र तारकांच्यावर खेळलेली आहे ते मिळाले तर जणू वाटतं सगळं काही मिळालं. आणि आपले प्रयत्न उत्तम केलेले असूनही आपल्याला अपेक्षित यश नाही मिळालं तर वाटतं की सगळे सूर्यचंद्र तारका निखळले, आकाश आपल्यावर कोसळलं, आपल्या जगण्याला जणू काही अर्थच नाही. हे अजिबात खरं नाही. सितारों से आगे जहां और भी है, की आपली नजर ज्या सूर्यचंद्र तारकांच्यावर खेळलेली आहे विश्व त्याच्या पलीकडेही खूप मोठं आहे, ते जीवन आहे. आणि एवढी पहिली ओळ सांगितलीच आहे, तर जाता जाता दुसरी ओळही कानावर घालून ठेवतो कारण मला व्हाईव्स येत नाही आहेत सभागृहातनं की दुसरी ओळ माहिती आहे. मग एवढी पूर्वकल्पना देतो की मेजॉरिटी जणांना आत्ताच्या वयामध्ये फार उपयुक्त अशी दुसरी ओळ आहे. सितारों से आगे जहां और भी है, इश्क के इम्तहा और भी है, अशी ओळ आहे. आता इश्क कशाशी करायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं, कोणाशी करायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. आपला यावर्षीच UPSC झालेला एक कोल्हापूरचा एकदम तडफदार अत्यंत ब्रिलियंट आपला विद्यार्थी आहे चाणक्य मंडलचा. आणि अर्थातच यांच्याही प्रमाणे तो आणि अशा सर्वांमधनं मी उद्याचा महाराष्ट्र आणि भारताचा भविष्यकाळ आणखी चांगला होण्याकडे वाटचाल होईल असे डोळे लावून बसलंय. तर त्यांनी, त्याचं नाव अक्षय, अक्षयनी कोल्हापूरमधल्याच अभिनंदन कार्यक्रमामध्ये किस्सा प्रसंग सांगितला. जशी खूप आनंदाची गोष्ट की आज हे इथे आहेत, आणि अतुललाही आनंद वाटला की मराठवाड्यात होत आहे. तसं मग अक्षयचा कोल्हापूरमधला, तो म्हणला बऱ्याच वर्षांपूर्वी धर्माधिकारी सर कोल्हापूरमध्ये आले होते, कोल्हापूरमधलंही असं सभागृह, त्याचं नाव केशवराव भोसले सभागृह. केशवराव भोसले मराठी रंगभूमीवरचे एक असामान्य अभिनेता होऊन गेले, बालगंधर्वांना समकालीन, तर त्यांचं नाव दिलेलं होतं. अक्षय म्हणला मी असा मागे कुठेतरी बसलो होतो, सरांचं बोलणं संपलं मग प्रश्नोत्तर होती नंतर, तर मी मित्रांच्या बरोबर बसलो होतो, जरा नाही म्हणलं तरी टार्गटपणा करत, तर आम्ही एक चिठ्ठी लिहून पाठवली, वाट पाहत होतो की सर हा प्रश्न घेतात का आणि घेतला तर काय उत्तर देतात. तर माझ्यापर्यंत चिठ्ठ्या आल्या होत्या, ते मी कागद काही वाचले केले, माझ्या मनातला एक क्रम, सगळी उत्तरं दिली
आणि अक्षयने आठवण करून दिली की सरांनी सगळ्यात शेवटी अशी चिठ्ठी हाताशी धरली, म्हणले हे ज्याने कोणी पाठवलंय लगता है कहीं गहरी चोट खा चुका है। कारण अक्षयनी पाठवलेला प्रश्न होता अभ्यास आणि प्रेम एकत्र करता येईल का। आता माझी पण उत्तर अशी काही आधी काही चौकट ठरलेली नसते की हा प्रश्न आला की हे उत्तर हा आतून जे येतं ते मीच बोलतो सर्वांशी आणि हिशोब लक्षातही ठेवत नाही असे काही की मी त्यावेळी असं उत्तर दिलं होतं बरं का। मला आनंद आहे की अक्षयच्या लक्षात आहे। तर अक्षयने अभिनंदन कार्यक्रमात सांगितलं की सरांनी त्याचं द्यायचं ते उत्तर दिलं अभ्यास आणि प्रेम एकत्र जमेल का। तो फंडामेंटल आहे ना प्रश्न, सिलेबस बिलेबस नंतर हो, आणि गेल्या वर्षीचे प्रश्न येतील का नाही आणि चार्टर ॲक्टवर एखादा प्रश्न येईल दुय्यम आहे ते सगळं, माझं जमेल का आणि मला जमेल का हे त्यानंतर आहे। याही बाबतीत माझं लाडकं उत्तर असतं चाणक्य मंडळ मधल्या मुला मुलींना माहिती आहे की माझं जमेल का आणि मला जमेल का दोन्हीचं उत्तर आहे जमवलं की जमतं। आणि मी अक्षय आणि कोल्हापूरमध्ये काय उत्तर दिलं शब्दशः माझ्या नाही आहे लक्षात, पण माझा एक अंदाज आहे की मी म्हणलेलो असलो पाहिजे की एक तर जमतं, नुसतं जमतं काय घेऊन बसलाय, तो जो प्रेम नावाचा फार महान शब्द आहे ना गैरसमज नका करून घेऊ त्याचा, दुसऱ्या कुठल्या तरी फोर लेटर वर्डशी साम्य नका समजू त्याचं। हा कबीरानी पण म्हणलेला ढाई अक्षर प्रेम के हा जीवनातला फार महान शब्द आहे। हा प्रेम म्हणजे फक्त दोन शरीरात असतं ते नाही आहे, भिन्न किंवा आता समलिंगी व्यक्तींनाही चालतं असं बोललं जात आहे समाजात, तर केवळ ते नाही हा फार मोठा शब्द आहे। हा त्याचा अर्थ कळणं जाणवलं जरी माझं म्हणणं आहे जीवनच उजळून निघेल तू अभ्यासाचं काय घेऊन बसलायत। ते जर प्रेम खरं असेल तर उलटी अभ्यासामध्ये पण चित्त अधिक एकाग्र होऊन उलट आनंद की अभ्यास पण एन्जॉय करायचा हे वाढलं पाहिजे असं काहीतरी मी म्हणलो असलो पाहिजे। पण अक्षयने आठवण करून दिली की सर म्हणाले ज्यावेळी अभ्यास हेच प्रेम बनेल त्यावेळी यश मिळेल। तेव्हा असं यश तुम्हाही सर्वांना मिळो। मी जेव्हा म्हणालो की छान टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा त्याच्या मागचं अर्थातच मुख्य कारण की असं यश तुम्हाही सर्वांना मिळो। तुमच्याशी आत्ता संध्याकाळी गप्पा मारताना आणि खूप आनंदाने मी त्या चौघांचेही मनोगत ऐकत होतो तेव्हा मी सहज काही मुद्दे नोंदवले की आज तुमच्याशी गप्पा मारताना थोडक्यात थोडक्यात पण हे म्हणूया। एक सर्वांना मी सांगितलंच पाहिजे तुम्हाला माहिती असेलच असं मी अपेक्षितही धरतोय की UPSC किंवा MPSC कुठलीही रँक मिळाली तरी तो टॉपर आहे। रँकवरनं नका ठरवू, कुठलीही रँक तरी तो टॉपर आहे। MPSC पुरतं बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये सरासरी 4-4.5 लाख जण ह्या परीक्षेला बसतात आणि ते 4-4.5 लाख म्हणजे बुद्धिमान मुलं मुली, कारण मुळामध्ये मनात यायला की मला द्यावीशी वाटतं UPSC MPSC यालाही तुमच्यात काहीतरी असलं पाहिजे तर येतं की हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे। आणि असे 4-4.5 लाख फॉर्म भरतात तेव्हा 431 जणांची निवड होते, तर त्याचा अर्थ आहे की कुठलीही रँक तरी तो टॉपर आहे। UPSC अतुलनी ज्या परीक्षेत यश मिळवलंय त्याला म्हणजे गेल्या वर्षी 13,67,000 जणांनी फॉर्म भरला होता भारतातनं, अख्ख्या भारतातनं,
बेस्ट ऑफ द ब्रेन्स इन द कंट्री, अख्ख्या देशातले बेस्ट ऑफ द ब्रेन्स 13,67,000, त्यातल्या 12,500 जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं होतं. पहिला फिल्टर तर तिथेच खाडकन की उरलेल्यांना बेटर लक नेक्स्ट टाइम, निराशू नकोस, उदासू नकोस, फार छान अतुलनी सांगितलं तसं, विचार कर, ॲनालिसिस कर, माझं कुठे कमी पडलं ना आता ह्यावेळी मी, आणि कम बॅक, बाउन्स बॅक. पण लेखी परीक्षा मग 12,500, त्या लेखी दिलेल्या 12,500 2,500 जणांना इंटरव्ह्यूला बोलवलं, आणि इंटरव्ह्यू दिलेल्या 2,500 931 जणांची निवड आहे. अख्ख्या देशातून 931 जणांची निवड आहे. तेव्हा लक्षात घ्या की MPSC किंवा UPSCला एनी रँक इज टॉप रँक, की तो महाराष्ट्र आणि देशात तो पहिला आहे. हे माझं नुसतं भावनिक पण वाक्य नाही आहे, तुम्ही मार्कांचं जरी ॲनालिसिस केलं ना तर तुम्हाला दिसेल की अगदीच देशाच्या पातळीचे सरासरी मी म्हणेन टॉप 10, जरा तेवढे बाजूला सोडले तर जे काही 921 जण आहेत ना, हे साधारणपणाने 75 ते 100 मार्कात बसतात सगळे मिळून. 2025 मार्काच्या परीक्षेत फक्त 70-75 मार्कांचा फरक, म्हणजे तुम्हाला एकूण समजा GS 1, 2, 3, 4 मी अतुल बोलेल वाट पाहत होतो, एसेबद्दल सुद्धा कुठला तरी एखाद दुसरा प्रश्न, एखादा एसे, तो माझा जरा मला अनुकूल विषय आला, अरे हा माझा तयारच, बस तेवढ्याने पडतो फरक, आणि पुढे इंटरव्ह्यूची गोष्ट आणखीन वेगळी. तर ते 5-50 मार्क म्हणजे काही त्या मुलामुलींची गुणवत्ता कुठे कमी आहे असा अजिबात होत नाही. UPSC MPSC ला एनी रँक इज टॉपर. आणि मी तर चाणक्य मंडल परिवारात कायम सांगतलो सर्वांना, ओके, की सर्व सर्व्हिसेस पण इक्वल आहेत. मला भान आहे की UPSC असेल तर मेजॉरिटी जणांना IAS व्हायचं असतं. आत्ता मी त्याच्या कारणात वगैरे जात नाही, पण असतं डोक्यात मेजॉरिटी जणांच्या, तुमच्याही असेल जर UPSC देण्याचं असेल तर IAS, MPSC देण्याचं असेल तर डेप्युटी कलेक्टर, काही कारण आहेत त्याची म्हणून. पण सर्व सर्व्हिसेस इक्वल आहेत, आणि तुमची रँकच काय आणि तुम्हाला सर्व्हिसच कोणती मिळाली याला एका मर्यादेपलीकडे फारसं महत्त्व नाही आहे. खरं महत्त्व आहे त्या सर्व्हिसमध्ये जाऊन तुम्ही काम काय केलं, परफॉर्मन्स. आणि कुठलीही मिळाली सर्व्हिस तरी जर तिथला परफॉर्मन्स उत्तम असेल तर तुम्ही वर जाणार, पुढे जाणार, आणि तुम्ही वर जाणार हे कमी महत्त्वाचं आहे, देश वर जाणार तुमच्या परफॉर्मन्सनी, देश वर जाणार हे जास्ती महत्त्वाचं आहे. मी वेळेअभावी पुन्हा सांगतो की मी मुलामुलींना एरवी वेळ असतो तेव्हा थोडं एलॅबोरेट करून पण सांगतो, पण आज आहेत आणखीन काही मुद्दे माझ्या मनात, एका वाक्यात पोचेल तुमच्यापर्यंत त्याची मला खात्री आहे. बिलकुल मी या भाषेतच सांगतो, तास घेताना सुद्धा या भाषेत सांगतो. हां, जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा, या भाषेतच सांगतो, त्यातल्या त्यात सभ्य शब्द वापरूनच सांगतो की जिस साले में दम है, की व्यक्तिमत्व, आणि तुझ्यात जर कॅलिबर असेल कुठेही पाठवलं तरी चांगलंच काम करेल. जिस साले में दम है कुठलीही सर्व्हिस, त्यातलं कुठलंही पोस्टिंग, लक्षात घ्या आत्ता फार वेळ नाही ते म्हणायला, पण सरकारी यंत्रणेमध्ये असा एक फार मोठा गैरसमज आहे की अनेक अधिकाऱ्यांना कुठली तरी विशिष्ट पोस्टिंग हवं असतं आणि काही विशिष्ट पोस्टिंग नको असतं. सरकारी यंत्रणेतलं त्याला शब्द आहे पनिशमेंट पोस्टिंग. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर गडचिरोली, आणि मग ही दमबाजीच्या भाषेतलं सुद्धा आहे की मी सांगतो ते काम कर नाहीतर गडचिरोली. चुकीच्या समजुती आहेत. जिस साले में दम है
उसको कहीं भी भेजो, अच्छा ही काम करेगा। जिस साले में दम नहीं है उसको भी कहीं भी भेजो, सेना था पो बन के रहेगा। लक्षात घ्या काय करायचंय, दरवर्षी रिझल्ट लागतात आणि सरासरी 100 जण आयएएस होतात, ठीक आहे, काय करतात पुढे, काय करतात? ब्लंटली विचारतोय, कौन सा बहुत बड़ा तीर मार लिया, झाले आयएएस, ठीक आहे तुम्ही पदांवर होणार, प्रमोशन्स मिळत जाणार, ठसा उमटवला का, असामान्य काम केलं का, मुख्य म्हणजे लोकांची दुःख दूर केली का, अश्रू पुसले का, का फक्त तुझाच तोरा बाळगलास? तेवढे मी तुम्हाला सांगतो निश्चित, की खुर्चीत असताना जर कोणी आपल्या त्या खुर्चीचा तोरा केला ना, तर तो खुर्चीत न उतरला की कोण काळ कुत्र त्याला हिंग लावून विचारत नाही। पण जर खुर्चीत असताना हे भान ठेवलेलं असेल की माझी खुर्ची, हे मोठं टेबल, हे मोठं ऑफिस, ती बाहेर उभी असलेली गाडी की जिला पूर्वी लाल किंवा अँबर कलरचे दिवे असायचे, आम्हाला मिळाले तुम्हाला नाही, ठेंगा, मोठा बंगला, बरं कशासाठी आहे रे हे सगळं? तुझा गर्व अहंकार डोक्यात जाणे याच्यासाठी नाही, सांभाळावं लागतं, सांभाळावं लागतं, लक्षात घ्या, कारण नाही तर तो भोवतीचा जो सगळा पॅराफर्नेलिया आहे तो बघता बघता माणसाचा अहंकार वाढवणार आहे, की सगळे तुम्हाला साहेब साहेब करतात, पुढे पुढे करतात, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात, बक्षीस समारंभ तुमच्या हस्ते होतात, गाडीचा दरवाजा उघडायलाही पुढे येतात, हातातली तुमची बॅग घ्यायला सरसावतात पुढे, तुम्हाला कोणत्या 132 जाफरानी पत्तीच्या कत्री सुपारी खुशबू घातलेलं पान लागतं ते पण देतात। सांभाळलं जर नाही आणि हा जो सेवाभाव जर विसरायला झालं तर मात्र मग तो अहंकार डोक्यामध्ये जाऊन एवढा फुगतो आणि मग त्या खुर्चीचा उपयोग शून्य, मग भले भले असतात पण निवड होताना कुठली तरी रँक वेगळी, त्याची कुठली तरी सर्व्हिस मिळाली, पण एकदा त्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर तर त्याला छान शब्द आहे लर्निंग कर्व, लर्निंग कर्व, की तू शिकलास का सर्व्हिसमध्ये गेल्यावर आणि ती तुझी आयुष्यभर चालू राहिली का? एक ॲव्हरेज दर दोन तीन वर्षाला नवं पोस्टिंग होतं, ते प्रत्येक शिकण्याची संधी आहे, नवी आव्हानं आहेत आणि आपल्या प्रशासनाला जे नाव आहे जनरॅलिस्ट ॲडमिनिस्ट्रेशन, जनरॅलिस्ट। अतुलनी सुद्धा श्रीकर विजय राठोड यांची नावं घेतली, MBBS म्हणजे BJ UPSC क्लिअर करणे हे नितीन करीरपासनं सुरू होतं, नितीन करीरची बॅच 88 आहे, आमची मस्त दोस्ती तेव्हापासूनच आहे। आणि डॉक्टर्स पण उत्तम अधिकारी होतात, इंजिनियर्स पण उत्तम अधिकारी होतात, तिकडे जाऊन प्रशासन सांभाळणे हे आव्हान आहे आणि बघ तुझ्यावर कुठली जबाबदारी येईल, कुठली, तू आज 2-3 तालुक्यांचा असिस्टंट कलेक्टर असशील, प्रमोशन मिळेल, जिल्हा परिषदेचा CEO होशील, मुख्य कार्यकारी अधिकारी, कधी कलेक्टर होशील, कधी एखाद्या महापालिकेचा आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त वगैरे होशील, कधी एखाद्या इंडस्ट्रीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुला पाठवलं जाईल, हां, कधी तुला विद्यापीठाचं प्रशासन सांभाळायला पाठवलं जाईल, की काहीतरी त्या विद्यापीठात अमुक प्रॉब्लेम आहेत, एक पाठवला अधिकारी तिथे व्हाईस चॅन्सलर म्हणून, अधिकाऱ्याला काय कळतं शिक्षणातलं, पण व्हाईस चॅन्सलर म्हणून मग त्याचं काम बनतं की तुझ्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाड, ते विद्यापीठ सगळं लाईनीवर आणून ठेव, आणि असं केलेलं आहे पूर्वी वेळेअभावी। पुन्हा मी तुम्हाला एक अगदी अशक्य वाटणारं एक उदाहरण सांगतो, ही जी पुण्यामध्येच फिल्म इन्स्टिट्यूट आहे, अख्ख्या भारतात एकमेव आहे आणि मुख्य तिचं काम चित्रपटसृष्टीसाठी जे मनुष्यबळ लागतं ते बुद्धिमान क्रिएटिव्ह मनुष्यबळ तयार करणे। दुर्दैवाने बरीच वर्ष झाली, पण दुर्दैवाने त्यावेळी फिल्म इन्स्टिट्यूटची ख्याती अतिशय वाईट झाली होती, जाहीर सभेमध्ये माईकवरनं तर तोंडाने बोलू नयेत असले प्रकार तिथे चालत असत, सगळं बेकार सगळं। तर सरकारने उचललाय एक वरिष्ठ IAS अधिकारी,
त्याला पाठवला फिल्म इन्स्टिट्यूटचा प्रमुख म्हणून. तोही माझा मित्रच आहे. काय कळतं त्याला फिल्ममधलं, त्याला पर्सनली व्यक्तिगत त्याला काय कळतं? डायरेक्शन म्हणजे काय, सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय, एडिटिंग म्हणजे काय, अभिनय कशा शिकतात, कॅमेरा कसा लावतात, त्या कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या मुव्हमेंट्सना नावं आहेत वेगवेगळी, पॅन, टिल्ट, टाईट क्लोजअप, त्याला काय माहिती? पण त्या अधिकाऱ्याने 2 वर्षाच्या फिल्म इन्स्टिट्यूट सरळ करून ठेवली उत्तम शिस्तीमध्ये. ही आहे जबाबदारी प्रशासनाची. मग त्यामुळे आपल्याला याचं भान ठेवूनच प्रशासनात पाऊल टाकायचंय की हे लोकच लोकसेवेचं माध्यम आहे. मला तुमच्याशी बोलताना आवर्जून आठवण करून द्यावीशी वाटली, जे इथे होते बरोबर 5 वाजता, त्यांना लक्षात आलं असेल किंवा मी अशी आशा करतो की मनाने त्यांच्या नोंद घेतलेली असेल की जर चाणक्य मंडल परिवारनी जाहीर कार्यक्रम सांगितला 5 वाजता आहे तर त्याचा अर्थ 5 च्या ठोक्याला तो चालू झालाच पाहिजे. आपला वक्तशीरपणाबद्दल आग्रह आहे. आणि आम्ही तिकडे बसलो होतो खोलीमध्ये आणि थोडी चर्चा चालू होती, ही माझी टीम सगळी, त्यांची पण मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. आणि थोडी एक व्यावहारिक अशी सूचना आली की अजून लोक येत आहेत तर थोडं थांबूयात का, तर वेळ काळ प्रसंग ओळखून आवश्यक ते थोडं लवचिक व्हायला माझी हरकत नाही आहे. पण मला अपसेट व्हायला होतं, हे सांगतोय मी, अपसेट व्हायला होतं. पण थोडंसं मी शांत बसलो, थोडं म्हणलं मला अपसेट होत आहे. खरं म्हणजे अतुल म्हणला सर वेलकम टू मराठवाडा. फक्त मराठवाडाचा प्रश्न नाही आहे मित्र, आजच्या तारखेला वक्तशीरपणा हे अजूनही समकालीन भारताचं राष्ट्रीय चारित्र्य नाही. मला अजिबात म्हणण्यामध्ये आनंद नाही आहे. इंडियन स्टँडर्ड टाइम लोकांमध्ये आपसात गप्पा होताना देशात विदेशात अमेरिकेत कॅलिफोर्नियात सुद्धा चर्चा होतात की उद्या 5 वाजता भेटू. आणि ए गिरीश, 5 म्हणजे 5 बरं का इंडियन स्टँडर्ड टाइम नाही? आणि त्याला जोक समजून आपण दात काढून हसतो, गैरसमज आहे. चाणक्य मंडलची व्याख्या आहे 5 म्हणजे 4 55, गडबडच नाही पाहिजे. आणि मन बुद्धी कागद आणि पेन घेऊन सज्ज असलं पाहिजे. आपले जे अधिकृत तास होतात नॉर्मली 6 वाजता, गावागावात वेगवेगळे वेळ, पण नॉर्मली 6, पुणे किंवा मुंबईतले असले तर मुंबईत 6:30 असतो. ऑनलाईन सुद्धा आपले 6:00 म्हणजे 6:00 5:55 आपण तयार पाहिजे. अधिकारी व्हायचंय ना पुढे आणि सांभाळायच्या आहेत ना जबाबदाऱ्या, मग त्या नुसत्या तोरा करण्यासाठी नाही आहेत. तुला जर जो विषय सांगितला आणि इतक्या इतक्या वाजता मीटिंग आहे, त्या मीटिंगचा हा एजंडा आहे, गडबडच नाही पाहिजे. कचकावून त्याची तयारी करून नीट ह्याच्यानिशी आणि वेळेच्या 5 मिनिटं आधी तिथे सज्ज पाहिजे. दुर्दैवानी सरकारी यंत्रणेबद्दल एक वाक्य बोललं जातं की अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारा, त्यांची 2च उत्तरं असतात. बघून सांगतो आणि सांगून बघतो. मी त्याला नाही म्हणत चांगला अधिकारी, अधिकारी म्हणजे कामावर पकड पाहिजे. बसला असलास तिथे जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून, तर तुला जर प्रश्न आले तर तुला अशी देता आली पाहिजेत उत्तर. अभ्यास करून यायचं, फाईल करून यायची. सरकारी यंत्रणेतल्या मीटिंग अशा एकदम नाहीत होत. विषय नीट एजेंडा सर्क्युलेट केलेला असतो, एजेंडा नोट तयार होते, तयारी करून यायची. बघून सांगतो, सांगून बघतो. बरं, शिवाय ते टिपिकल सरकारी दृश्य असतं की तो ऑफिसर असा पुढे तोऱ्यात चालत असतो, त्याच्या मागणं कोणीतरी सबॉर्डिनेट अधिकारी काखेमध्ये फाईल ठेवून धडपडत धडपडत चालत असतो. आणि मी काही वेळा प्रशासन चालवणाऱ्याला नावच दिलंय की हे अप्रोच काय, ह्याला नाव आहे कोण आहे रे तिकडे अप्रोच, कोण आहे रे तिकडे अप्रोच म्हणजे काय? वगनाट्य चालू असतंय मराठीतलं, महाराज उभे असतात, प्रधानजी आमासनी तहान लागली या, तर प्रधानजी उभा असतो, तो म्हणतो कोण आहे रे तिकडे कारभारी, महाराजासनी तहान लागली या.
कारभारी टाळ्या वाजवतोय, सेनापती कोण हेरे तिकडे, महाराजांनी तहान लागल्या. तो मुनीमला सांगतो, तो हवालदारला सांगतो, हवालदार तुरु 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 जात भरतय ग्लासमध्ये काहीतरी, ते जे भरल ते महाराज पाणी म्हणून पिणार. हा प्रशासनाचा कोण हेरे तिकडे अप्रोच, काय लायकीचे आहेत असे अधिकारी, यासाठी नाही चाणक्य मंडल परिवार. स्वच्छ आणि कार्यक्षम की कचकावून तयारी गडबडच नाही पाहिजे, आणि ते फाईल आणि त्यातले सगळे मुद्दे नोट्स असतील, कायदा कलम कोर्टांनी दिलेले वेगवेगळे निकाल बरोबर, त्या सगळ्या गुंत्यामधनं रस्ता काढायचा आहे. त्याला म्हणायचं मग आपल्या व्याख्येतला स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी. आणि ज्यांना व्हायचं असेल ना, ते पहिली आजपासून ज्या काही गोष्टी ठरवाल त्यातली एक आहे की जीवनात वक्तशीरपणा, आणि मग बाकीचं शिस्त, वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे. म्हणू का बोचर वाक्य की अहो आमचा देश विसरलाय आज की दिलेला शब्द पाळायचा असतो, ही शपथ की दिलेला शब्द पाळायचा असतो. काय भारताची ख्याती आहे. आज या सगळ्या आपल्या मित्रांना आपण वाल्मिकी रामायण भेट दिलंय, आणि ते तसं अगदी मूळचं वाल्मिकी रामायण जसंच्या तसं नाही भेट दिलेलं, ते काय दिलंय त्याच्या मागे पण दृष्टी आहे. भारत सरकारचे एक सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे उच्च अधिकारी की जे मूळचे राहणारे संभाजीनगर मधले होते, अजूनही आहेत ते, पण आता ते इंदूरला असतात, असे थोर माधवराव चितळे यांनी निवृत्तीनंतर ते संभाजीनगरमध्ये सेटल झाले, आणि एका मंदिरामध्ये त्यांनी 85 प्रवचनं दिली. माधवराव चितळे पाणी विषयाचे तज्ज्ञ, शिक्षण आणि इंजिनियर, महाराष्ट्र शासनातही सर्वोच्च पदांवर चढत गेले, मग केंद्र शासनाने घेतलं. आज हा देशाची शान वाढवणारा जो सरदार सरोवर प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचे इंजिनियर माधवराव चितळे. आपला मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारा जायकवाडी प्रकल्प, जायकवाडीमध्ये अनेक समस्या उद्भवल्या होत्या. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, आणि शंकरराव चव्हाणांनी इथल्या संभाजीनगरच्या एका जाहीर सभेत सांगितलं असं बोलवून माधवराव चितळेंना बोलवलं, आणि शंकरराव चव्हाण म्हणाले की हे आमच्या प्रशासनातले सगळ्यात उत्तम इंजिनियर आहेत, तर जायकवाडी प्रकल्पातल्या समस्या ह्यांनी सोडवल्या तर सुटतील, यांनाही नाही आल्या तर या समस्या सुटणारच नाहीत. माधवराव चितळेंनी दाखवलं सोडवून, आहे उभा जायकवाडी प्रकल्प. आणि आजच्या तारखेला जायकवाडी प्रकल्पाचे काही मुद्दे आहेत, मी त्याला प्रॉब्लेम नाही म्हणतोय, प्रश्न तो नाही आहे. माधवराव चितळे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये होते, इरिगेशनमध्ये कारकिर्द झाली त्यांची सगळी, भारत सरकारच्या सर्वोच्च पदांवरही पोचले, आणि पाणी प्रश्नाचा जो नोबेल पुरस्कार मानला जातो हा, तर त्याचं नाव आहे स्टॉकहोम पुरस्कार, असं त्याचं नाव आहे. तर माधवराव चितळेंना पाणी प्रश्नाबाबत तो जगातला सर्वोच्च सन्मान स्टॉकहोम पुरस्कार आहे त्यांना. त्यांच्या असामान्य बुद्धीतनं प्रकट झालेलं ते रामायणावरचं प्रवचन आहेत. आणि मी संभाजीनगरला कार्यक्रम असताना काय देऊयात, आमच्या फॅकल्टीला मयूर पाटील मयूरला सुचलं की सर हे देऊयात का, तेव्हा असं जे स्वतःला घडवत जाणे आणि स्वच्छ आणि कार्यक्षम असा अधिकारी होणे. अर्चनाच्या बोलण्यात असेल आलं किंवा काही जणांच्या काही वेळा येतं सुद्धा शुल्काचा मुद्दा, मला वाटलं त्याच्यावरही 2 मिनिटं बोलावं सर्वांची. चाणक्य मंडल परिवारमध्ये जन्मात कधीही कुणाला शुल्कासाठी अडवलं जात नाही, गेलं नाही आणि जाणार नाही, हा माझा समाजाला शब्द आहे. हा माझा
आणि तो नुसता तोंडी नाही आहे, लेखी चाणक्य मंडलच्या प्रॉस्पेक्टसमध्ये छापलेलं आहे. आणि तिथे सुद्धा जातपात धर्मपंथ वगैरे काही नाही आहे. तुला करायचा का चाणक्य मंडलचा कोर्स? आम्ही त्याची एक सिस्टीम बसवली, त्याच्यात आत्ता नाही जात. पण मला त्या निमित्ताने सांगायचं आहे की पैशाच्या भाषेतलं शुल्क चाणक्य मंडलमध्ये कंपल्सरी नाही, आणि तरी समाज देतो म्हणूनच चाणक्य मंडलचंही काम उत्तम चाललंय. पण चाणक्य मंडलमध्ये एक शुल्क कंपल्सरी आहे, त्याचे दोन इन्स्टॉलमेंट आहेत, ते कंपल्सरी आहेत, ते कंपल्सरी आहेत. पहिलं इन्स्टॉलमेंट आहे, कोर्स नीट केला पाहिजे. हे मी शुल्काच्या भाषेत बोलतोय की कोर्स नीट केला पाहिजे. त्या नीटमध्ये मग येतं वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे, ठरलेल्या असाइनमेंट्स, एकूण त्याचं नियोजन, एकूण जगण्या वागण्या बोलण्यामधला खरेपणा, सच्चेपणा आपल्यातला, आणि मग करण्याचा कचकावून अभ्यास वगैरे 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 वगैरे. तुला करायचं आहे ना चाणक्याचा कोर्स? आणि प्रामाणिकपणे म्हणतो, म्हणते आहेस का की मला करायचं, पण हे शुल्क मला एवढं परवडत नाही? नो प्रॉब्लेम. मी मला कळलेला ईश्वर म्हणजे काय? विवेकानंदांनी समजावून सांगितलेला की समाज हाच ईश्वर आहे, आणखी दुसरा कुठला तू घेऊन बसलेला आहेस. पण तो व्यक्त होतो, ज्यांना खरंच प्रामाणिकपणे शक्य आहे ते भरतात, म्हणून काम उभं राहिलेलं आहे आणि चाललेलं पण आहे. पण पहिला हप्ता आहे, कोर्स नीट केला पाहिजे. हां, आणि दुसरा हप्ता आहे की तू सिलेक्ट झालास तर स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी झाला पाहिजेस, हे माझं शुल्क आहे. पैसा येत असतो, लसलस नाही करावी लागत त्यासाठी. समाजाला सुद्धा कळतं की ह्यांनी हाती घेतलेलं काम काय आहे, ते कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही इत्यादी. पण प्रशासनात किंवा जीवनाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रात अधिकारी झालास तर तू स्वच्छ आणि कार्यक्षम, त्याला आपला चाणक्य मंडल परिवार मधला शब्द आहे, कार्यकर्ता अधिकारी, की मी देशाचा फुल टाईम कार्यकर्ता आहे आणि तो देशाचा मी फुल टाईम कार्यकर्ता आहे म्हणून महिन्याच्या 1 तारखेला मला सध्या 7व्या आयोगानुसार, पण लवकरच 8व्या आयोगाचं गठन होत आहे, लागू होतील, आणि मग तो 9वा 10वा ह्यांची सर्व्हिसमधली कारकिर्द असेपर्यंत चालू राहील. बाय प्रॉडक्ट आहेत ते सगळे, ते मिळणार आहे, तू लसलस नको करू. पण तू स्वच्छ आणि कार्यक्षम दोन्ही गुण, दोन्ही एक नाही चालणार. स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही, कामातलं काही कळत नाही, कायदा समजत नाही, टेबलवर फायली साठून राहतात. हां, युसलेस अधिकारी आहे तो, युसलेस अधिकारी आहे. आणि स्वच्छ आहे तो काय मेहरबानी केली काय? स्वच्छ आहे तो कोणती बडी बात आहे की हा पैसे खात नाही? मग काय उपकार करतो का पैसे खात नाही? म्हणजे जे खातात ते देशाचे गुन्हेगार आहेत. पैसे खातो, जातीपाती पाळतो, मनात कातडीखाली कुठेतरी माणसा माणसातली विषमता आहे. आपल्या चाणक्य मंडलच्या स्वच्छच्या व्याख्येत मग हे सगळं येतं की असा स्वच्छ, पण ते पुरेसं नाही, कार्यक्षम, एफिशियंट, की त्याला काम कळतं, त्याला बरोबर सगळ्या गुंत्यामधनं कसा रस्ता काढायचा, आणि तो रस्ता म्हणजे लोककल्याण, लोकांचं कल्याण कसं साधायचं हे ज्याला बरोबर कळतं तो आहे गुंता, तो भरपूर आहे गुंता. तो तुला रोज 100 फायली क्लिअर करायच्यात, आणि थांबून नाही चालणार आहे, कारण टाईम लिमिट आहे त्या फायलींना. आणि तू एकदा त्या फायलीवर सही केलीस की निर्णय तुझा आहे, द बक स्टॉप्स हिअर. तू जबाबदारी झटकून पास ऑन नाही करू शकत. तेही बेकार अधिकाऱ्याची लक्षण आहेत की काम झालं तर श्रेय घ्यायचं की माझ्यामुळे झालं, नाही झालं त्यात काही बिघडलं तर सांगायचं सबऑर्डिनेट्स हाताखालचे, त्यांनी येऊ केलं, त्यांनी टिप्पणी अशी दिली होती. मग तू आहेस कशाला वरिष्ठ अधिकारी? तर आपल्याला आपलं स्वप्न आहे दोन्ही, स्वच्छ आणि कार्यक्षम. आणि मग त्याला आपला चाणक्य मंडल परिवार मधला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. मला आनंद आहे की वैयक्तिक मी पण IAS व्हायच्या आधी तर मी 11 वर्ष फुल टाईम कार्यकर्ता होतो. मी सगळं आत्मचरित्र नाही सांगत बसत आहे, ते विसरलेलो नसल्यामुळे मग मी अतुलला म्हटलो होतो की तूही जे काम करतोयस हे ॲक्च्युली तुझी ताकद आहे. जनसामान्य म्हणजे काय?
लोक भाषणामध्ये तळागाळातला समाज जोरजोरात भावूक उत्कटतेने बोलतात, पण अरे तुला कळलं पाहिजे ना की तळागाळातला समाज म्हणजे काय, त्याची सुख दुःख म्हणजे काय। हां, ते तू UPSC किंवा MPSC नावाच्या परीक्षेची तयारी केलीस आणि हेलिकॉप्टरनी पॅराशूटमधनं तू सिस्टीमच्या टॉपला उतरलास वरनं, तर तुला जनसामान्यांची दुःख कळतील का, त्यांचे अश्रू पुसता येतील का? पण मग जो मेडिकलला असताना आधीपासून करतोय तो मग उद्या खरंच चाणक्यच्या स्वप्नातला स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी निश्चित होणार याची खात्री बाळगता येते। आणि असे हे सर्व, हेही सर्व आणि आत्ता इथे नसलेले सुद्धा सर्व। मला आणखी एका वाक्याची आठवण करून द्यावीशी वाटली। इक्वेशन आहे एक जीवनातल्या यशाचं इक्वेशन, हा सक्सेस इज इक्वल टू 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन, असं इक्वेशन एक। सक्सेस इज इक्वल टू 1% इन्स्पिरेशन, की ती पहिली ठिणगी हे कुठून आलं, प्रत्येकाचं कुठून तरी ते पुरत नाही, नुसतं पुरत नाही, ते केवळ कोणाचं तरी कधीतरी भाषण ऐकलं, माझ्यावर सरस्वतीची कृपा आहे, इतकी कृपा की मी तर सरस्वतीचा पुत्र मानतो स्वतःला। पण म्हणून कोणाचं तरी कधीतरी केवळ भाषण ऐकलं आणि आता त्याने मी डेप्युटी कलेक्टर आहे झालो असं इतकं ऐसा नाही होगा। ते 1% इन्स्पिरेशन काहीतरी स्टार्टिंग पॉईंट, पण तुला म्हणजे प्रत्येकाला 99% परस्पिरेशन घाम काढणे, रक्त अश्रू घाम म्हणजे त्याच्यात प्लॅनिंग आहे, अभ्यास आहे, त्याची बसण्याची जागा वेळ इत्यादी आहे, आणि वेगवेगळ्या टप्प्यांना कधी यश आलं कधी नाही आलं घेतलेला रिव्ह्यू आहे, केलेलं इंट्रोस्पेक्शन आहे। 1% इन्स्पिरेशन, 99% परस्पिरेशन। सहज मला वाटलं की सर्वांच्या कानावर घालावं, बहुधा ते माहिती असेल म्हणूनच इथे आहात, वेळ नाही अधिक घालवत। पण आपण गेल्या वर्षीपासून चाणक्य मंडल परिवारच्या संभाजीनगरमधल्या ॲक्टिव्हिटीज आपण चालू केल्या। पुण्यात ज्यांनी चाणक्य मंडलचेही कोर्सेस केलेत अशा एका प्रॉमिसिंग प्रणव त्यांनी जबाबदारी घेतली। आता संभाजीनगरमध्ये थांबून त्या सर्व ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष देतो हा धनंजय। थँक्यू। धनंजयनी स्वतः स्पर्धा परीक्षांचे वेगवेगळे टप्पे दिलेत, क्लिअर केलेत, एकदा नाही वारंवार केलेत। धनंजय UPSC इंटरव्ह्यूपर्यंत पोचलेला आहे आणि सिलेक्ट झाला नसला तर दोष धनंजयचा नाही, UPSC आहे। मी एक मस्तीमध्ये सांगत आलेलो आहे चाणक्यात आणि समाजात सुद्धा, हां, की चाणक्य मंडल पब्लिक सर्व्हिस कमिशन हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वरची बॉडी आहे आणि त्याचा चेअरमन म्हणून जर मी सांगितलं की ही मुलं IAS कॅलिबरची आहेत तर त्याचा अर्थ IAS कॅलिबरची आहेत। ते परीक्षेच्या द्वारा फायनली निष्पन्न झालं का नाही झालं ही दुय्यम गोष्ट आहे, ही दुय्यम गोष्ट आहे। तुम्हालाही सांगतोय की तुम्ही काय आहात याचं सर्टिफिकेट देण्याचे अधिकार जन्मात कधी दुसऱ्या कोणाला देऊ नका, स्वतःचे परीक्षक स्वतः व्हा। तुम्ही काय आहात, 10वीचं बोर्ड, 12वीचं बोर्ड, मग विद्यापीठ वेगवेगळी, कोणीतरी दुसरा म्हणतोय हा चांगला आहे, हा अमुक आहे, ठीक आहे त्यांना म्हणू द्यात, पण आपण काय होत आपल्याला आतून कळलं पाहिजे। सर्टिफाय करण्याचे अधिकार दुसऱ्या कोणाच्याही हातात कधीही ठेवू नका, स्वतःचे परीक्षक स्वतः व्हा। पण मी काय म्हणतोय ज्यांना समजतंय आणि समजणं चालू होईल त्यांना मग लक्षात येईल की भाऊ बाकीच्या परीक्षा सोप्या आहेत, एकदा का जर ठरलं मी माझा परीक्षक आहे तर जे स्टँडर्ड सेट होतं त्याला पुरत नाही आपण कधी त्याला की मला तिकडे म्हणू दे UPSC झाला, MPSC हा झाला, आणि समजा कोणी नाही झाला तर म्हणजे तो कमी असा अजिबात नाही आहे।
ही पॉवर तुम्ही काय आहात हे ठरवण्याची जन्मात कधी दुसऱ्या कोणाच्या हातात देऊ नका. तुम्ही आहेत स्वतःचे परीक्षक आणि स्पर्धा सुद्धा आपली आपल्याशी आहे आयुष्यभर. त्यामुळे धनंजयनी अटेम्प्ट दिले केले, आता तो फॅकल्टी आहे, चाणक्य मंडल मध्ये फॅकल्टी आहे आणि फायनली निर्णय माझा पण आहे, तुम्हाला माहिती आहे मी काय करतोय. तर सध्या इथे थांबून धनंजय ती जबाबदारी घेतो. आमचा स्वप्नील मुंगळे शिक्षण आणि इंजिनियर आणि अत्यंत तरुण वयामध्ये तो सध्या चाणक्य मंडल परिवारचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीईओ म्हणून काम करतो. माझ्या मनामधलं कॅलिबर आयएएस पेक्षा यत्किंचितही कमी नाही. तर सीईओ म्हणून प्रशासकीय सुद्धा अनेक आणि स्वतः स्वप्नीलचा अभ्यास पण उत्तम आहे. फॅकल्टी म्हणजे शिकवतो सुद्धा स्वप्नील. अभिजित शिंदे तुमच्यातले काही जण ओळखत सुद्धा असतील असं मी गृहित धरतोय किंवा एक प्रकारे अपेक्षित धरतोय. म्हणा अभिजितची निवड पण झाली होती आयबी मध्ये, इंटेलिजन्स ब्युरो निवड झालेली आहे, पण अभिजितने ठरवलं की आयुष्य चाणक्य मंडळालाच अर्पण करायचं. फॅकल्टी पण आहे. अभिजितनी कॉन्स्टिट्यूशन मराठीतनं राज्यघटनेच्या अभ्यासाकरता एक सणसणीत पुस्तक तयार केलेलं आहे आणि मला आनंद आहे की ते मोठ्या प्रमाणामध्ये एम पी एस सीची तयारी करणारी मुलं मुली ते वापरतात. मयूर पाटील सेम दोन्ही. मयूरला यू पी एस सी आणि एम पी एस सी दोन्हीमध्ये यश मिळालेलं आहे. त्यातल्या यू पी एस सीच्या सुद्धा मुळात यश मिळालेलं आहे. एक यू पी एस सीच्या नियमांचं एक कारण असतं, आत्ता मी त्याच्या तपशिलात जात नाही हा, पण ते जरा मयूरला त्याचा फटका बसला. नाही तर मयूर यू पी एस सी सुद्धा सिलेक्ट झालेला आहे, पण असे की ज्यांनी ठरवलं की आता चाणक्य मंडल हे आपलं आयुष्य, हे आपलं करिअर, असा मयूरसुद्धा फॅकल्टी आहे. आणि केतन, केतन सांडे, केतन पण शिक्षण आणि इंजिनियर, चाणक्य मंडलमध्ये फॅकल्टी. यू पी एस सीच्याही परीक्षांच्या वेगवेगळ्या टप्प्यांना स्वतः यश मिळवलेलं सुद्धा आहे आणि हे सगळेजण जीवनातलं सुद्धा मोठं यश मिळवतील ह्याची मला खात्री आहे. मला आनंद आहे की चाणक्य मंडलकडे अशी टीम आहे. नुसती नाही, ॲक्च्युली मला आनंद आहे की त्या कोरोनाच्याच दुःखद काळात चाणक्य मंडलमध्ये जनरेशनल ट्रान्सफर झाली, की नव्या पिढीनी तुम्ही त्याला मशाल म्हणा किंवा तुम्ही त्याला पालखी म्हणा की हे 27वं वर्ष ना, कोरोना आला तेव्हा 25वं चालू होतं. आपल्याला चाणक्य मंडलचा रौप्य महोत्सव आनंदाने करायचा होता, कोरोनाच्या दुःखामुळे करता आला पण नाही. आपणही ठरवलं की लोकांचं दुःख पाहता सण समारंभाचे नाहीत, पण नव्या पिढीनी सर्व जबाबदारी स्वीकारली, टेक्नॉलॉजीचे पर्याय शोधले, ऑनलाईनसुद्धा सुरू केलं. आता तर सगळे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्हीमध्ये आहेत. त्यातले आपण संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षीपासनं एम पी एस सी, यू पी एस सी आणि कंबाईंड याचं थेट इथे घेतो. आपली काही फॅकल्टी इथलीच आहे, धनंजय स्वतः इथे असतो. अन्य यांच्यासहित आणखीनही आहेत हां, आणखीनही आहेत. हा अभिजित जसा मराठवाड्याचा सुपुत्र आहे तशा आपल्या उत्तम फॅकल्टी म्हणजे रोहिणी गुट्टे. तर रोहिणी बीडची आहे, एम पी एस सीमध्ये महाराष्ट्रात मुलींमध्ये दुसरी होती, सिलेक्ट झालेली आहे, पण तिने ठरवलं की सर्व्हिस नाही जॉईन करायची, चाणक्य मंडल परिवारची सर्व जबाबदारी घ्यायची. माझी पण इच्छा ती इथे असण्याची होती, पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्यामुळेच अगदी आजच्या तारखेला ती इथे प्रत्यक्ष नाही आहे. पण अशी टीम की ज्यांनी मुळात स्वतः स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलंय. आणि आपण काळकाम वेग लक्षात घेता संभाजीनगरमध्ये यू पी एस सी, एम पी एस सी आणि कंबाईंड असे घेतो. मला वाटतं की तुम्ही समजावून घ्याल की त्यातला वैयक्तिक माझा तास हा एकावेळी सर्व केंद्रांना मिळतो, पण मग तो अन्यत्र ऑनलाईन असतो आणि त्याला आपली टीम बसलेली असते, चॅटबॉक्स चालू असते, कोणाही काही प्रश्न विचारला त्याची उत्तरं देता येतात. त्याची थोडी आठवण तुम्हाला आदित्यने करून दिली.
आणि व्यक्तिशः माझ्यासुद्धा नजरेत आदित्य भरला मनात, तो म्हणे त्याचे ऑनलाईन कोर्स चालू असताना मला प्रश्न पाठवण्याची एक सिस्टीम आहे, ती बसवली आपण टेक्नॉलॉजिकली. आणि ते मी पाहतोय की हा जो कोणी मुलगा आहे आदित्य ठाकरे, ह्याचे प्रश्न अतिशय बुद्धिमान आहेत. आणि ज्याला हे प्रश्न पडत आहेत याचा अर्थ ह्या मुलामध्ये कॅलिबर आहे. ते कॅलिबर असल्याचं MPSC एका टप्प्याला सिद्ध झालं. मी सांगतोय की आदित्य सहित ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्ती कॅलिबर आहे, आदित्य, ज्ञानेश्वर, अर्चना. पण फॉर्मल परीक्षेच्या भाषेतलं ते एक दिसून आलं. तर माझे होताना कॉमन होतो आणि ऑनलाईन, आणि असंच दर आठवड्याला एक करंटवरचं सत्र असतं, चालू विषय घेऊन त्याची लिंक एकूण आपल्या अभ्यासाची कोणती कशी आहे. पण मी तुमच्या कानावर थोडक्यात घालतो की इनफॅक्ट आपले आणखी दोन अत्यंत महत्त्वाचे कोर्सेस आहेत, एकाचं नाव आहे फाउंडेशन आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रिपरेटरी. फाउंडेशन म्हणजे नावाप्रमाणेच जीवनाचं फाउंडेशन. फार विचार करून बसवलेला तो कोर्स आहे की साधारण 10वीनंतर केव्हाही, ते 10वी असेल 12वी असेल, कोणाला वाटेल पदवी होताना, वयाची वरची मर्यादा नाहीच आहे त्याला. पण जीवनाचा पाया, तुम्हाला अर्चना जेव्हा सांगत होती की सरांची जी सत्र होतात त्याच्यात स्वची ओळख हा एक मुद्दा सर सांगतात. आता तो चाणक्य मंडलमध्ये कोर्सेस चालू झाले की वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यांकरता कॉमन अशी म्हणजे माझी होतात 6 व्याख्यानं. त्याचा थेट पुस्तके अभ्यासाशी नाही आहे संबंध, जीवनाशी आहे. आणि आपल्या मनात खरंच आहे की चाणक्य मंडल परिवारमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीच्या जीवनाचं झालं पाहिजे भलं, आणि मग स्पर्धा परीक्षा त्या जीवनातला एक सबसेट आहे, एक सबसेट आहे. पण अरे तू स्वतःला ओळख, दुसऱ्याशी तुलना करायला जाऊ नको. तिसरा काय म्हणतो, सरकारी धोरण काय आहे, पालक काय सांगतात, या कशाही वरनं ठरवू नकोस. तुझ्या आत डोकावून पहा आणि तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही याच्यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नकोस. तुला काय येतं, काय समजतं. शाळा कॉलेज आणि घरीदारी वावरताना जे वेगवेगळे विषय समोर येतात, ॲक्टिव्हिटीज, यातली अशी कोणती आहे की जीमुळे कोणी सांगायच्या आधी तुला कळतेच आपण. काय करण्यामध्ये तुला जीवन जगण्यातला खरा आनंद मिळतो, कष्ट वाटत नाहीत, ते तुझं क्षेत्र आहे. सर्व क्षेत्र समान आहेत. सुरुवातीला मी जसं सांगितलं की सर्व सर्व्हिसेस समान आहेत, सर्व पोस्टिंग समान आहेत, तशी करिअरच्या भाषेतली सुद्धा सर्व क्षेत्र समान आहेत. आपल्या व्यक्तिमत्वात कोणते गुण आहेत हे लक्षात घेऊन करिअर निवड, आणि मग त्या निवडलेल्या करिअरमध्ये मात्र उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोझन वॉक ऑफ लाईफ, यावर आधारित असलेला तो कोर्स आहे. त्याचं नाव फाउंडेशन. ते विचारपूर्वक शब्द वापरलाय फाउंडेशन, की ते जीवनाचं फाउंडेशन आहे. पुढे तू करिअर कोणतंही कर, तुला जीवनाच्या तुझ्या क्षेत्रात जर प्रभावी व्हायचं असेल तर तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये ही ही कौशल्य पाहिजेत. त्याचं नाव आहे फाउंडेशन कोर्स. आणि आपण सुचवतो शक्यतो 10वी किंवा 12वीनंतर आधी तो करावा. पण त्याच्या एक पायरी पुढचा आपला टप्पा आहे प्रिपरेटरी, असं आपण त्याला नाव ठेवलं आहे, प्रिपरेटरी कोर्स. तो म्हणजे स्पर्धा परीक्षांचा. फाउंडेशन केवळ स्पर्धा परीक्षांकरता नाही आहे, स्पर्धा परीक्षांना त्याचा उपयोग आहे निश्चित, पण तो केवळ स्पर्धा परीक्षांकरता नाही, स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होणे, याला आपण शब्द वापरला आहे त्रिसूत्री, की ही जीवन घडवण्याची त्रिसूत्री आहे, व्यक्तिमत्वाच्या विकासाची त्रिसूत्री आहे. पुढे UPSC इंटरव्ह्यू सहित बाकी त्याचा उपयोग होईल का नाही तुझ्या व्यक्तिमत्वावर ठरेल. पण प्रिपरेटरी म्हणजे माझं ठरलंय की मला माझं करिअर घडवायचं आहे स्पर्धा परीक्षांद्वारा, पण मनामध्ये जी स्पर्धा परीक्षा आहे तिला अजून किमान 2 किंवा त्याहून जास्ती वर्ष आहेत. काय आहे माझ्या मनात, पण पात्रता लक्षात घेता माझा पहिला अटेम्प्ट 2025-26 इत्यादी. हां, पण आत्तापासून काय करू, त्या आत्तापासून काय करूचं उत्तर आहे प्रिपरेटरी कोर्स. उदाहरणार्थ की या स्पर्धा परीक्षांचा पहिला टप्पा आहे
ऑब्जेक्टिव मल्टीपल चॉइस टाइप परीक्षा MCQ मल्टीपल चॉइस टाइप क्वेश्चन्स हाँ मैं ते हाताळणे आणि त्याची सटासट परफेक्ट उत्तर देणे हेच एक स्किल आहे. नॉर्मली शाळा कॉलेज इत्यादी परीक्षा नॉर्मली या अशा नाहीत होत. तर मग हे स्किल शिकणे आत्तापासून मग पुढे ज्यांना निमंत्रण येईल की आता मुख्य परीक्षा तर मग त्या मुख्य परीक्षेची उत्तरं आता लेखी निबंध वजा कारण सांगा परिणाम सांगा खुलासा करा चिकित्सा करा भाष्य करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभिप्राय व्यक्त करा आपलं म्हणणं मांडता येणे लेखी आणि ते सुद्धा सांगितलेल्या शब्दात मांडता येणे की प्रश्न कितीही गुंतागुंतीचा असू दे तुला सांगितलं ह्या प्रश्नाचं उत्तर 150 शब्दात द्यायचं आणि ह्या 200 शब्दात आणि या 250 आलं पाहिजे तेवढे. UPSC ला आता पेपरमध्ये जागा सुद्धा आखून दिलेली असते की तुला जे म्हणायचं आहे ते या जागेमध्ये म्हण. हे आवश्यक गुण आहेत हा उद्या ज्याला अधिकारी व्हायचं आहे त्याला. पण मन आपलं म्हणणं लेखी नेमकेपणाने मांडता येणे आणि ते कुठल्याही क्षेत्रातलं प्रश्न कोणताही गुंतागुंतीचा असू शकेल असा अगदी फोकस्ड कुठला तरी असू शकेल पण मला त्याच्यावर 150 शब्दात मांडायचं आहे. नॅशनल टेलिकॉम पॉलिसी 2022 क्रिटिकली एक्झॅमिन द नॅशनल टेलिकॉम पॉलिसी 2022 आणि ही 150 शब्दात सांगायचे आलं पाहिजे करेक्ट. मग हे जे आहे ना की आपलं म्हणणं नेमकेपणाने मांडता येण्याचं कौशल्य आणि ते मेन्स म्हणजे आधी लेखी किंवा जो निबंध असतो मग पुढे आणि मग इंटरव्ह्यू म्हणजे जे व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. आत प्रवेश केल्यानंतर पॅनेल मेंबरना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असेल किंवा नमस्ते सुद्धा चालतं कसं म्हणतोस. चेअरपर्सन जे कोणी असतील ते बसायला सांगेपर्यंत उभा राहतोस का. उभा सुद्धा कसा राहतोस कसं समतोल नीट का असं दीड पायावर खिशात हात घालून किल्ली गरगरा फिरवत हा बाहेर हो म्हणतील संपला इंटरव्ह्यू. किंवा चेअरपर्सन जेव्हा सांगेल बैस तर त्यांना थँक्यू म्हणण्याचं लक्षात ठेवून आणि खुर्चीचा खर्रकन आवाज न करता बसणे मग ते खुर्चीत बसणंसुद्धा तुझं ग्रेसफुल पॉईज म्हणतात छान इंग्लिश शब्द आहे पॉईज असं असलेलं असं आहे का. आणि देन समोर बसलेले 5 जणं तुला काय वाटतेल ते प्रश्न विचारणार आहेत. आधी प्री मेन्सला निदान सिलेबस तरी आहे. इंटरव्ह्यूचा सिलेबस आहे एनिथिंग अंडर द सन की ते तुला काय विचारतील ह्याला कशाचं काही बंधनच नाही काही काही विचारतील तुला उत्तर द्यायचं आहे. समजा एखाद्या प्रश्नाचं आलं नाही कसा वागतोस कसा बोलतोस गडबडून जातोस का ओठावरून जीप फिरवतो का आवंडा गिळतो का घाम फुटतो का हां किंवा ठोकून देतो का काही ओके काय का शांत चित्ताने चेहऱ्यावर स्मिता असे ठेवून आय एम सॉरी सर आय डोंट नो माफ करा सर मला माहिती नाही. आता लक्षात घ्या जर डॉक्टरला विचारलं जात आहे N95 पहिलाच प्रश्न त्यांनी सांगितलं अतुलनी आणि डॉक्टरला N95 ओके एखादा दुसरा डॉक्टर इंटरव्ह्यूमध्ये गडबडला असता बरं का की अरे हा पहिलाच प्रश्न पण ते न होता शांत आय एम सॉरी सर किंवा मी आय विल लुक इन टू इट आणि मग पुढे जी काही व्हायची आहे ती चर्चा. जगामध्ये कोणीही सर्वज्ञानी नाही मी सुद्धा नाही माझा दावा नाही असं जर मी म्हणायला लागलो तर मी खोटारडा आणि ढोंगी ठरेन. पण ज्ञानाकडचा आपला सगळ्यांचा प्रवास चालू असतो आणि एखादा आला प्रश्न की त्याचं उत्तर येत नाही आहे काही कमीपणा नाही आहे म्हण आत्ता येत नाही आहे आणि मी शोधीन उत्तर. आता उद्या प्रशासन सांभाळायचं आहे पण तिथे जेव्हा खुर्चीत बसणार आहेस तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत असं आहे काय मला सगळंच येतं असं तोरा बाळगून बसायचं आहे काय खुर्चीमध्ये नाही ना रे अनेक नव्या गोष्टी पण येणार आहेत. खरंच लक्षात घ्या की जेव्हा केव्हा हे कोरोनाचं महाभयानक संकट आलं काय माहिती होतं सरकारी अधिकाऱ्यांना पण जबाबदारी त्यांच्यावर आहे की आता सामना करायचा आहे त्याचा. मग COVID-19 म्हणजे काय असतं हा व्हायरस ट्रीट करायला अवघड का आहे आणि तो चायना वुहानमधनं सुरू झाला आणि बघता बघता पसरत गेला आणि आता देश सांभाळायचा आहे लोकांना सांभाळायचं आहे तुझी नव्या शिकता आलं पाहिजे तुला. ही सगळी म्हणजे व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. तो जो आपला बेस पक्का करावा लागतो मग तो म्हणजे प्रिपरेटरी. फक्त मला हे पूर्ण माहिती आम्हा सर्वांना
की हे जे फाउंडेशन आणि प्रिपरेटरी आहेत याला सुद्धा काही विशेष तज्ञ अनुभवी फॅकल्टी लागते. म्हणून आत्ता आपण निदान संभाजीनगरमध्ये UPSC MPSC आणि कंबाईंड असा प्रत्यक्ष कोर्स सुरू केलाय. अजून चालू वर्षी सुद्धा हा फाउंडेशन आणि प्रिपरेटरी ऑफलाईन ऑफलाईन आपण करत नाही आहोत, करू शकत नाही आहोत. आपण इथे मनुष्यबळ गोळा करू तसे तज्ञ आणि असं झालं की असे आशा बाळगूयात की पुढच्या वर्षी. मग तिथपर्यंत जर कोणाच्या मनात असलं की आपल्याला करायचं आहे तर सध्या उपलब्ध पर्याय मग ऑनलाईन आहे. असं सहज जाता जाता कानावर घालून ठेवतोय. आता मला माझ्या मनात असलेला शेवटचा की जो बोलून झाला आहे मुद्दा, मी माझं म्हणणे फक्त आठवण करून देणार आहे. तुम्ही शेवटाकरता राखून ठेवला आहे कारण की तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तरी मला आनंद आहे की आपले जे चार मित्र बोलले त्याच्यात आले ते मुद्दे. मी फक्त काय आलं आहे त्याची तुम्हाला आठवण करून देणार आहे. माझ्या शब्दात आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये त्याला शब्द वापरतो स्पर्धा परीक्षांचं पंचशील, असा मी त्याला वापरलेला शब्द आहे की हे करिअर काय देतं आपल्याला. पहिला शब्द आहे प्रामाणिक पैसा. प्रामाणिक हा शब्द महत्त्वाचा आहे. पहिला शब्द आहे मनी, गुड ऑनेस्ट मनी. आणि गुड ऑनेस्ट, गैरप्रकार नाही, भ्रष्टाचार नाही, पापाचा पैसा नाही, लुटलेला पैसा नाही. तुझं काम नीट कर आणि जो तुला समाजच देतोय तो तुला स्वतःच्या पायावर एक सन्मानाने जीवन जगण्या एवढा तर पैसा आहे. आणि कुठलं जीवन तर ज्याचं नाव आहे हायर मिडल क्लास स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, की एक उच्च मध्यमवर्गीय जीवनमान ठेवता येईल एवढं तुला सन्मानाने. याच्याहून जास्ती लोभ असेल तर इकडे वळूच नकोस. पण अन्यथा जो पहिला शब्द आहे किती आहे, कमी शब्दात सांगायचं तर की कल्पना करा की रिझल्ट लागण्याच्या दिवशी अंगावरच्या कपड्या व्यतिरिक्त तुझं या जगात काही नाही, मटेरियल वेल्थ. हां, आणि माझं म्हणणं आहे अतिलोभ नसेल तर माणसाला काय हवंय, की माणूस म्हणून सन्मानाने जगायला काय हवंय. ठीक आहे, घर हवंय, घरात फर्निचर हवंय, काय असेल तो रेफ्रिजरेटर इत्यादी, कम्प्युटर लॅपटॉप वगैरे, दारामध्ये एखादं वाहन हवंय, योग्य वेळी व्हायचा तेव्हा विवाह होईल तर पती पत्नी साथीदार सन्मानाने जगता आलं पाहिजे, मुलाबाळांचं पुढे नीट करता आलं पाहिजे, त्यांचं शाळा इत्यादी, आणि पती पत्नींचे आई वडीलही. तर हे जर माणसाला सन्मानाने जगायला हवंय हां, तर मी तुम्हाला एवढं सांगतो की रिझल्टच्या दिवशी अंगावरच्या कपड्या व्यतिरिक्त तुमचं या जगात काही नाही असं असेल तर पुढच्या 3 ते 5 वर्षात या सगळ्या गोष्टी न मागता बसल्या जागी आपोआप मिळतात. गैरप्रकार पण करण्याची गरज नाही. जे अधिकारी गैरप्रकार करतायत ते देशाचं लांछन आहेत, कलंक आहेत देशाचा. पहिला शब्द आहे गुड ऑनेस्ट मनी. मला राहवत नाही म्हणून सांगतोय की त्याचं माझं वर्णन आहे, पहाटेच्या पारिजातकाला जसा सात्विक सुगंध असतो तसा ज्याच्या संपत्तीला सुगंध आहे एवढा तर पैसा मिळतो. आणि तुला दुर्गंधीच्या मार्गाने पैसा मिळवायचा असेल इकडे येऊ पण नको, चाणक्य मंडल परिवारमध्ये तर त्याहून येऊ नको. हे करिअर काय देतं? पहिला शब्द आहे गुड ऑनेस्ट मनी. दुसरा शब्द आहे सिक्युरिटी, सुरक्षितता. की तुझ्या वयाच्या 19-21 पासून 30-33-35 पर्यंतच्या रेंजमध्ये तू केव्हाही सिलेक्ट झालास तुझं अख्खं आयुष्य सुरक्षित, तुझ्या पती पत्नीचं सुरक्षित, मुलाबाळांचं सुरक्षित, पती पत्नीच्या आई वडिलांचं सुरक्षित, आणि अख्खं आयुष्य केवळ निवृत्तीपर्यंत नाही अख्खं आयुष्य. मी तर हे जाहीररित्या म्हणत आलो आहे की माझ्या मते काही वेळा ती असुरक्षितता अति आहे. अख्ख्या जगात सरकारी यंत्रणेला घटनात्मक संरक्षण देणारी आपण एकमेव राज्य घटन होत, Article 311 जगात एकमेव होत. बाकी कुठल्याही देशामध्ये सरकारी यंत्रणेला घटनात्मक संरक्षण नाही आहे, आपल्याकडे आहे. आणि सिक्युरिटी म्हणजे किती, महिन्याच्या 1 तारखेला तुझा व्हायचा तो पगार, व्हायच्या त्या TADA अलाउन्सेस सकट होणार म्हणजे होणारच.
काही स्थिती असू दे देशात राज्यात, पाकिस्तान आणि चीनने आक्रमण केलेलं असू दे, नक्षलवाद आणि दहशतवादाने देशांतर्गत थैमान घातलेलं असू देत, कुठे दंगली चालू असू देत, एका भागामध्ये पूर आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये दुष्काळ आहेत, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार महिन्याच्या 1 तारखेला होतात म्हणजे होतातच, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्याला माझ्या घरातल्या गॅसचंच काय होईल आणि आधीचा सिलेंडर संपला तर पुढचा वेळच्यावेळी येईलच का, आणि ते माझं आधार कार्ड वेळच्यावेळी तयार होईल का, व्होटर्स आय डी नीट होईल का, माझ्या पॅन कार्डचं काय, उद्या मुलाबाळांच्या ॲडमिशन्सचं काय, आणि काही आरोग्याचे उद्भवले तर हॉस्पिटलचं काय, काळजीच करावी लागत नाही कशाची, इतकी सिक्युरिटी आहे, इतकी आहे वैयक्तिक. मी स्पष्ट म्हणत आलो की ही अति आहे, पण माझ्या म्हणण्याने ते बदलत नाही, आत्ता आहे. खरं म्हणजे त्यामागचं कारण आहे की तू तुझ्या वैयक्तिक संसाराची जीवनाची तू काळजी करू नको, तू लोकांच्या जीवन आणि संसाराची काळजी कर, म्हणून आहे ते दिलेलं सर्व. दुर्दैव आहे फार की काही सरकारी अधिकाऱ्यांना वाटतं की सार्वजनिक संपत्ती म्हणजे माझी खाजगी मालमत्ता आहे, त्यांना वाटतं की देशाच्या खेळांचा विकास करण्यासाठी बांधलेली स्टेडियम्स ही खेळाडूंसाठी नाही आहेत, माझी संध्याकाळची वेळ झाली की माझं कुत्रं फिरवण्यासाठीची आहेत, आणि मग IAS अधिकारी असतात पण त्यांचं कुत्रं फिरवायला ते स्टेडियम मधनं खेळाडूंना बाहेर काढतात की आमची कुत्रं फिरवायची वेळ झाली. दुर्दैवाने मग एक वृत्तपत्र त्यांचा फोटो छापतं की स्टेडियम त्यातले ट्रॅक कळतायत आणि फक्त हे पती पत्नी मध्ये ते कुत्रं झालं. दिल्ली सरकारने दुसऱ्या दिवशी त्यांची ट्रान्सफर केली, पतीला पाठवलं लडाख, पत्नीला पाठवलं अरुणाचल, कुत्रं कुठं गेलं माहीत नाही. पण सार्वजनिक संपत्ती ही तुझी खाजगी नाही आहे मालमत्ता, ती लोकांची आहे, सार्वभौम लोक आहेत आणि मी त्या लोकांचा सेवक आहे असं जो काम करेल. पण आत्ता ह्या करिअरमध्ये आहे सिक्युरिटी, दुसरा शब्द. तिसरा स्टेटस, स्टेटस एकदम समाजात स्टेटस आहे, खाडकन तुमचं समाजातलं स्थान बदलतं. निकाल लागण्याच्या दिवसापर्यंत रस्त्याने निघालास कोण काळं कुत्रं वळून हिंग लावून बघणार नाही तुझ्याकडं, पण रिझल्ट लागतात आणि अनाऊन्स होतं की आयशपत हा ऑल इंडिया UPSC मध्ये हा एवढ्या एवढ्या नंबरवर आला. हा तुमचं आयुष्य एका रात्रीत पण नाही, 5 मिनिटात बदलतं, 5 मिनिटात बदलतं. खाडकन रिझल्ट अनाऊन्स झाले आणि ही भारतातली महाराष्ट्रातली टफेस्ट समजली जाणारी परीक्षा या तरुण मुलामुलींनी क्लिअर केली आहे की त्याला कुठूनही पत्रकार शोधून काढतात, त्याच्या तोंडासमोर दांडू धरून. हा काय वाटलं, मग आम्ही पण मोकळे, मी खूप कष्ट घेतले, तुम्ही पण खूप कष्ट घ्या, म्हणजे तुम्हाला ये खटक्यात बदलतं, सटक्यात बदलतं. ते बदलतं कशानी, हे स्टेटस कशानी आहे? एक कारण अतिशय अवघड परीक्षा क्लिअर झाली आहे, पण एक वस्तुस्थिती आहे की त्यापेक्षा आणखी महत्त्वाचं कारण आहे की आता तू जे निवडला गेला गेली आहेस कुठलीही सर्व्हिस, हां, पण आहे ती जागा काहीतरी अधिकाराचं पद आहे, सत्ता अधिकाराचं पद आहे, पॉवर चौथा शब्द आहे, सत्ता अधिकाराचं पद आहे. आणि नुसतं तुझी कुठल्या तरी अधिकाराच्या पदावर निवड झाली नाही आहे, तुझ्या जीवनाचं रॉकेट सुटलं की आता तू वरवरच जात राहणार आहेस, जाणाऱ्या वर्षागणित तू सिनियर होत राहणार, व्हायच्या त्या दोन तीन वर्षांना ट्रान्सफर्स तुझ्या काय ते होत राहतील, पण तू सिनियर होत राहणार आहे. हे जे सुटलं ना रॉकेट वरवर जाणार, ते खाली यायला काहीतरी टोकाचा मूर्खपणा करावा लागतो. आता काही अधिकारी तोही करून दाखवतात, ते तुम्ही समजलात काय, तुम्हाला काय वाटलं आमची काय केपेबिलिटी नाही काय मूर्खपणा करण्याची, त्यांचं रॉकेट येतं खाली. पण उरलेले जे जाणाऱ्या काळासोबत अधिकाधिक समृद्ध होत जातात, अनुभवी होत जातात. मी तुम्हाला खरोखर सांगतोय की चांगला अधिकारी फाईलवर सही करून लोकांचं कल्याण करतो. स्वानुभवानी सांगतोय की जे काम लाखालाखाचा मोर्चा नाही करू शकणार, ते लोकांच्या कल्याणाचं काम चांगला अधिकारी फाईलवरच्या सहीने करू शकतो. पण ते चारित्र्य पाहिजे, सत्ता
अपने आप में चांगली किंवा वाईट नाही आहे. सत्ता ही आग आहे. आग वापरता येते कोणाला तरी पेटवायला, कोणाचं तरी घर जाळायला, हुंडानं आणणाऱ्या सुनबाईला जाळायला आग वापरता येते. पण आग वापरून चूल पण पेटवता येते, भुकेल्यांचं पोट पण भरता येतं, आणि गारठलेल्यांना मायेची ऊप पण देता येते. आग अपने आप में चांगली किंवा वाईट नाही आहे. ती आग वापरणाऱ्याचं शील चारित्र्य, तो मित्र हो आपल्या करता पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द की जो मला आनंद आहे की आजच्या कार्यक्रमात मी त्यावर वेगळं व्याख्यान द्यायची गरजच नाही, कारण आपल्या चारही तरुण मित्रांच्याही मुखातून तो आला. माझ्या या पाची साही फॅकल्टीच्याही मुखातून, त्यांच्या जगण्यातून सुद्धा तो येतो. ते पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा आहे लोकसेवेची संधी, की ती लोकांची सेवा करण्याची संधी आहे. आमच्या ह्या केतननी तुम्हा सर्वांचं स्वागत करताना जी सुरुवातीला कल्पना दिली ना की आपण कार्यक्रमाचा शेवटही 12 ओळीच्या एका प्रार्थनेनी करणार आहोत. आता एका मिनिटात 12 ओळींची प्रार्थना, जशी आपण उपासना एका समान सुरात केली तशी आता प्रार्थना. केतननी तुम्हाला आठवण करून दिली की ती मुळात मी स्वतः करता लिहिलेल्या ओळी आहेत त्या, आणि त्यासुद्धा मुद्दाम नाही लिहिलेल्या. 1986 रिझल्ट आले. आधी 11 मी एक पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो. या भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न बाळगणारा कार्यकर्ता म्हणून स्वतःला घडवत होतो. अगदी मी घेतलेल्या डिग्र्या, पोस्ट ग्रॅज्युएशन, रिसर्च, PhD सगळ्या मागची दृष्टी भारत मातेची सेवा करणारा कार्यकर्ता. देशभर प्रवास झाले, लेखन केलं, आंदोलनांच्या मध्ये होतो. त्यांनी एक क्षितिज दाखवलं. वाटलं की अरे अंतःकरणातली प्रेरणा देशाचा कार्यकर्ता, पण हातातले अधिकार IAS आले तर लोकसेवा अधिक करता येईल म्हणून परीक्षा दिली आणि झालो IAS. पण झालो त्यावेळी अस्वस्थ होतो मी मनात, की अरे मी आजपर्यंत मी कार्यकर्ता आहे आणि आयुष्याकरता दुसरं वैयक्तिक स्वप्न काही पाहिलेलंच नाही आहे. कळत होतं की आता मी अधिकारी होतोय. तो होणारा बदल कळत होता मला. June 1986 त्या रात्रीच कळलंय की आपण कार्यकर्त्याचा अधिकारी नाही होत आहोत, आपण कार्यकर्त्याचा कार्यकर्ता अधिकारी होत आहोत व्हायचं आहे. आणि त्या रात्री चिंतन करताना की झालो IAS, माहिती आहे IAS काय चीज आहे, आणि जी 10 थांबलो न मागता मला 51 मोठी पदं मिळतही गेली, तो विश्वास पण होता. प्रत्येक पद हे कर्तृत्वाला आव्हान पण होतं, शिकण्याची संधी पण होती. पण June 1986 रात्रीच विचार करत होतो की आता अधिकारी व्हायचंय तर कसा अधिकारी व्हायचंय. त्या एका उत्कटतेमधून आपोआप ओळी आल्या बाहेर. माझं त्याच रात्री ठरलं आणि 10 माझ्या परीने जमलेलं शासनातलं काम करून जेव्हा ठरवलं की आता चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून शैक्षणिक काम करू, तेव्हाही ठरलं की ही प्रार्थना बनवूयात. आणि रोजचा अभ्यास करताना तासाची पण सुरुवात उपासना की सर्वत्र सुखीनं संतु म्हणायचं आणि कामाला लागायचं. की हे जे काही मी उघडणार आहे, जॉग्राफीचं पुस्तक, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक, कॉन्स्टिट्युशनचं पुस्तक, 1991 भारताची अर्थव्यवस्थाचं पुस्तक, स्वतःला सांगून उघडायचं की हे मी का उघडतोय. पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता यासाठी नाही उघडतोय. हे न मागता मिळणार आहे, लसलस नको करू. मी उघडतोय सर्वत्र सुखीनं संतू, की माझं व्यक्तिमत्व, झालो अधिकारी, आता जे काम करीन त्यातून मी लोकांचं कल्याण करण्यामध्ये माझा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा माझ्या आतून. त्याच रात्री आलेल्या ओळी आहेत. जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. की आयुष्य सार्थकी लागलं केव्हा समजायचं, की हे आयुष्य काही कामी आलं, खूप पैसा मिळाला, कीर्ती मिळाली, नाव झालं, हार फुलं गच्छ मिळाली, पुतळे उभे राहिले, पारितोषिकं मिळाली, सत्ता मिळाली, तर अरे ते सगळं दुय्यम आहे.
आळवावरचं पाणी आहे. तुला जी संधी मिळाली त्याने तुला दुःखितांचे अश्रू पुसताले का? एक तरी जरी एक अश्रू पुसाय असा आला तरी जन्म काहीच कामाचा आला. तर आपल्यालाही सर्वांना आता स्पर्धा परीक्षेपासून ते जीवन नावाच्या स्पर्धा परीक्षेपर्यंत ज्यांना कोणाला त्या कामाला लागायचंय अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. पण आपली प्रार्थना आहे की अंतःकरणात या ओळी बाळगून ती जगण्यासाठी बाहेर पडायचंय.